शेतकऱ्यांना शेती बद्दल नवीन पाठ मिळाले, कमी खर्चाच्या व्यवस्थापनाचे बारकावे कळाले, नवयुगाच्या शेतीचे नवीन आहे मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र। बने ये देखो नीचे से झाड़ सब, हाँ देखो कितना बना हुआ है, ये भी अकेला देखो कितना बना हुआ है, सब वैसे बने हुए झाड़। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे ऋषीभाऊच्या शेतात कोल्हापूर तालुका भातकुली। ऋषीभाऊ नमस्कार। नमस्कार ऋषीभाऊ, हे सोयाबीन आपल्याकडे आपण बघितलं आता, बरोबर, ही कोणती व्हरायटी आहे? ही किसान 228 आहे। किसान 228 आणि पूर्ण उदासी तंत्राने, उदासी पूर्ण तंत्राने आपण स्प्रे घेतले पहिल्यापासून, आणि पेचा पेरा सुद्धा 2x6 इंच 7 इंच 6 एकरी 18 किलो बियाणे टाकलेले आहे। अच्छा, त्यामुळे झाडाचं खोड वगैरे तुम्ही बघू शकता आणि कुठलं पण झाड बघू शकता तुम्ही, असं नाही की हे आपण काढलं स्पेशली, आणि यावर पूर्ण आपण ग्लोबरचे प्रॉडक्ट युज केलेले आहे, त्यामुळे यावर्षी जबरदस्त रिझल्ट भेटला आणि शेंग सुद्धा यामध्ये चांगल्या प्रमाणात भरत आहे सध्या। आणि सर जवळपास मला वाटते 125 उपर कितना आहे शेंगाजी? इसको 129 मैंने अभी इसके गिना मैंने इसको 129 शेंगा है और टोटल शेंग भर गए। किती एकरचा आहे ते ऋषी भाऊ? 6 एकरचा प्लॉट आहे। अच्छा, हा पूर्ण 6 एकरचा प्लॉट मध्ये पूर्ण एकच व्हेरायटी आहे आणि सरांच्या तंत्रानुसार सर्व यावर होत आहे। अच्छा, आणखीन काय काय आहे उदासी तंत्राने? उदासी तंत्राने मी यावर्षी पूर्ण 14 एकर मध्ये सोयाबीन तूरच युज केलेला आहे आणि त्याच्या पूर्ण उदासी तंत्र आणि ग्लोबलचे घटक घटक वापरतो आपण त्यामध्ये पूर्ण। मागच्या वर्षी ऋषी भाऊ या आपल्या गावात समजा कोणाला रिझल्टच आले नव्हते, त्यावेळेस मला गावामध्ये 7.5 एव्हरेज लागला होता, गावामध्ये 1-4, 4-3.5 असे एव्हरेज होते, मला 1-7.5 एव्हरेज मागच्या वर्षी, त्यापासून ठरवलं की याच्या पुढे शेती करायची तंत्राप्रमाणेच करायची, त्याशिवाय करायची नाही। यावर्षी रिझल्ट पण आणि नवीन कंपनी आली ग्लोबल, पहिले वाटलं की दागदुग रिझल्ट येईल नाही, पण जेव्हा युज केलं तेव्हा रिझल्ट मिळाले। अच्छा, काय वाटतं उदासी तंत्राबद्दल? खूप दम आहे आणि खूप चांगलं उदासी तंत्र, मी तर प्रत्येक शेतकऱ्याला म्हणेल की उदासी तंत्र वापरायलाच पाहिजे, आपली कधी प्रगती करायची असेल तर, नाहीतर नका वापरू, पारंपरिक करा। और किसान भाई, आने वाले सीजन के लिए सोयाबीन का बियाना किसान 228 रुचि 2001 रुचि 1001 1569 ये जो वेरायटी जिसको भी लगाना है तो कोल्हापूर में ऋषि भैया और मैं शहबाज शेख हमारे दोनों के पास अवेलेबल रहेगा। बस कैसा है, सूखे में अगर निकल गया तो अवेलेबल रहेगा। और इस पर एक खास बात है कि जो टाइम में इस पर समझो फूलों की स्टेज थी तो वो टाइम में हमने इस पर कड़ूस का भी स्प्रे किए। अच्छा, क्या वो थ्रिप्स का अटैक निकल गया उससे, कड़ूस के रिजल्ट भी बेस्ट है। हां, तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की ऋषीभाऊ आणि शैबाज भाऊ हे दोघेही इथे उदासी तंत्राचा भरपूर वापर करून एक चांगलं उत्पादन घेत आहे। तर मी आपणासुद्धा प्रार्थना करतो की साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की एक पीक एक वर्ष आणि एक एकर, तर त्या फॉर्म्युल्याचा एक आपण उपयोग करावा आणि जास्तीत जास्त आपण एक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद, नमस्कार। उदासी तंत्र यशस्वी है, उदासी तंत्र।